जयंतराव जे बोललेत ते अतिशय आक्षेपार्ह बोललेत, अतिशय चुकीची टिप्पणी त्यांनी अध्यक्षांच्या बाबतीमध्ये केलेली आहे, त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही आणि ते माईकवर बोललेत, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एवढा आग्रह धरू नये. उद्यापासून सर्व पक्ष म्हणजे सर्व विरोधकांनी सत्ताधारी एकत्र उद्यापासून हाऊस चालू चालू असा काही सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे? विरोधी पक्षाचं हे कामच आहे, गोंधळ घालणं, पायऱ्यांवर बसणं, हाऊस न चालू देणं, हा त्यांचा हे त्यांचं कामच आहे. त्यामुळे वाटतं ते काम त्यांचं चोखपणे बजावत आहेत. ते बसले काय आणि नाही बसले काय हाऊस मध्ये, या ठिकाणी आमच्याकडे जवळपास 250 वर संख्या त्या ठिकाणी आमच्याकडे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आम्ही जे नियमानुसार काम आहे ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालवू. त्यांना बसायचं असेल तर ते बसतील, आम्ही त्यांना वाटतं त्यांची मनधरणी करू. शेवटचे 2 दिवस राहिले आहेत विदर्भावर, आता उत्तर ते माननीय उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी देणार आहे चर्चेवर. 293 अंतिम आठवडा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. मला वाटतं त्यांनी चर्चा करावी. राज्यातले अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, त्याविषयी त्यांनी त्यांना वाचा फोडली पाहिजे. विरोधी पक्षाचं काम आहे, परंतु नुसतं जयंत पाटलांना सस्पेंड केलं म्हणून तुम्ही येणारच नाही. आता आम्हालाही 12 लोकांना 1 वर्ष सस्पेंड केलं होतं. आम्ही असं म्हटलं नाही तर आम्ही हाऊसमध्ये येत नाही म्हणून. आम्ही लढलो विधानसभेमध्ये, आमचा जो विषय मांडला तरी सुद्धा तुम्ही 10 महिने आम्हाला बाहेरच ठेवलं, आम्हाला शेवटी कोर्टाने आत घेतलं होतं. त्यामुळे त्यांना एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण जयंतराव जे बोललेत ते अतिशय आक्षेपार्ह बोललेत, अतिशय चुकीची टिप्पणी त्यांनी अध्यक्षांच्या बाबतीमध्ये केलेली आहे, त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही आणि ते माईकवर बोललेत, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एवढा आग्रह धरू नये.